नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबुली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसावे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी परमेश शिवमणी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सव्वीसाव्या क्रमांकाचे इंडियन कोस्टल गार्ड भारतीय तटरक्षक दल याचे सव्वीसाव्या क्रमांकाचे चीफ म्हणून प्रमुख म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे <स्था> क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे हिमाचल प्रदेशामधील प्रस्तावित अम्ब्रेला कायद्याचे म्हणजेच अम्ब्रेला ॲक्ट म्हटलं तरी काय हरकत नाही याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जलस्रोतांचे नियमन करणे आणि व्यवस्थापन सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पा एक पॉईंट लिहून घ्या अम्ब्रेला ॲक्ट असं या ठिकाणी टायटल लिहून घ्या अम्ब्रेला कायदा असं या ठिकाणी म्हणता येईल ज्याचं उद्दिष्ट राज्याचे जलप्रशासन सुव्यवस्थित करणे पाणी वापराचे नियमन संवर्धन आणि जलस्रोतांवरील विवाद यासारख्या समस्यांचे निराकरण करणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे उद्देश आहे क्लिअर तर अमरेला ऍक्ट किंवा अमरेला कायदा कोणत्या राज्यातील आहे असं विचारलं तरी सुद्धा या ठिकाणी बिलकुल विसरायचं नाही हिमाचल प्रदेशमधील हा कायदा आहे क्लिअर या ठिकाणी हिमाचल प्रदेशबद्दल लगेच चर्चा करूया या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबलबारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नाथपा जाकरी दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या शंभर टक्के घरांमध्ये एल पी जी कनेक्शन देणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश आहे आणि दोन हजार वीसचा चा ई पंचायत पुरस्काराने देखील हिमाचल प्रदेशला या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आलेले आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काजीरंगा राष्ट्रीय उद्यान बऱ्याच 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 वेळेला रिपीट रिपीट एक्झामला हा प्रश्न विचारण्यात आला आहे काझिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कोठे आहे तर आसाम राज्यामध्ये स्थित आहे आणि हे आसाम राज्यातील काजिरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आलेले आहे दोन चार पॉइंट लिहून घ्या चारशे शेचाळीस पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद फुल एक या ठिकाणी झाली आहे अरुणाचल प्रदेशातील नामदाफा राष्ट्रीय उद्यानंतर हे भारतातील दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले आहे पहिलं कोणतं आहे नामदाफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये ठीक आहे अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीमध्ये पहिली फुलपाखरू संवर्धन मीठ दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे नामदाफा राष्ट्रीय उद्यान आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे आसाममध्ये आसाम, आसाम ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत हिमंत बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझिरंगा मानस डिब्रू सायखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि पुढचा प्रश्न एस ए काय इंटरनॅशनल सोलार अलायन्स असेंब्लीचे कोणते सत्र भारत मंडपम या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकेल भारत मंडपम कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित आहे ठीक आहे त्या ठिकाणी काय होणार आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स असेंब्लीचं सत्र होणार आहे कितव्या क्रमांकाचं तर पर्याय क्रमांक बी सातव्या क्रमांकाचं सत्र होणार आहे तीन नोव्हेंबरपासून होणार आहे चार दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि याच्यामध्ये एक पॉइंट लिहून घ्या आय एस ए असेंब्ली ऊर्जा प्रवेश सुरक्षा आणि रीती रिवाजांशी संबंधित आय एस ए क्रियाकलापांवरती चर्चा करेल ज्यामध्ये सदस्य राष्ट्रांना सौर ऊर्जेचा स्वीकार करण्यास सक्षम करेल आणि सौर ऊर्जेची अंमलबजावणी जलद करण्यासाठी निधी उभारणे याच्यावरती भर दिला जाणार आहे पर्याय क्रमांक बी सातव्या क्रमांकाचं सत्र होणार आहे भारत मंडपम दिल्ली या ठिकाणी इंटरनॅशनल सोलार अलायन्स लगेच आपण काय करूया हे जे काही इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे आंतरराष्ट्रीय सौर युती आहे याच्याबद्दल महत्वाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेली माहिती त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आय एस एची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला झाली स्थापना झाली पॅरिस फ्रान्स या ठिकाणी मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी वर्तमानमधील महासंचालक आहेत अजय माथुर अध्यक्ष आहेत आर के सिंग कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतं तर अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्येही काम करते याच्यामागचा उद्दिष्ट काय आहे तर सौर ऊर्जा वाढवणे सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी करणे सौर नव नवकल्पना आणि गुंतवणूक मागणी एकत्रित करणे हे याच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे आय एस एची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी दोन हजार पंधरामध्ये केली होती जर तुम्हाला असं विचारलं आय एस एचा जो काही शंभरावा देश या ठिकाणी बनलेला आहे सदस्य देश त्याचं नाव आहे पॅराग्वे आणि नव्याण्णव क्रमांकाचा सदस्य देश बनला आहे स्पेन सर्व गोष्टी लक्षात आल्या ठीक आहे हो या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील काकसर पुलाचे नाव कॅप्टन अमित भारद्वाज पूल असं करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लद्दाखमधील एक पूल आहे ब्रिज आहे काकसर ब्रिज काकसर पूल त्याचं नाव या ठिकाणी बदलण्यात आलं आहे नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे कॅप्टन अमित भारद्वाज पूल असं त्याचं नवीन या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे लद्दाख तुम्हाला आठवतंय लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय संसदेने एक कायदा पार केला ज्याच्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला आणि जम्मू काश्मीर दोघालाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे राजधानी आहे लद्दाखची लेह हो, कारगिल आणि गव्हर्नर आहेत बी डी मिश्रा ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा एक पॉईंट लिहून घ्यायचा आहे लद्दाखने सिक्कीम राज्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे कशासाठी तर शंभर टक्के ऑर्गॅनिक स्टेट बनवण्यासाठी म्हणजेच शंभर टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी लद्दाखने सिक्कीम सोबत या ठिकाणी करार केलेला आहे सिक्कीम सोबतच का करण्यात आला तर लिहून घ्या सिक्कीम हे भारतातील पहिलं असं राज्य आहे ज्या ठिकाणी शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जाते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकलेला आहे स्टार मार्क करून ठेवा हा प्रश्न शंभर टक्के विचार जाणार पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निकिता पोरवाल असं त्यांचं नाव आहे माझ्या मते या मध्य प्रदेश राज्याला बिलॉंग करतात बरोबर तर फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीसचा जो काही किताब आहे तो या ठिकाणी निकिता पोरवाल यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आला आहे किंवा त्यांनी तो या ठिकाणी किताब जिंकलेला आहे प्रश्न आहे या ठिकाणी सौंदर्य स्पर्धेबद्दल तर लगेच दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या महत्त्वाच्या सौंदर्य स्पर्धा आहेत त्याचे विजेतेपद किंवा किताब कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या मिस युएसए दोन हजार तेवीसचा किताब सवाना गँगिविच यांनी जिंकला मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस क्रिस्तिना पिस्कोवा यांनी जिंकला जगातील पहिली मिस ए आय बनलेली आहे केनझा लायली मिस नेपाळ वर्ल्ड दोन हजार चोवीस या ठिकाणी किताब जिंकला आहे अश्मा कुमारी केसी यांनी मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस ध्रुवी पटेल मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस रिया सिंग आणि फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीस निकिता पोरवाल यांनी हा किताब जिंकलेला आहे पुढचा प्रश्न सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यासाठी आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झालेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कामिंदू मेंडिस असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या मी प्रश्न काय लिहिलेला आहे आणि मी तुम्हाला उत्तर काय सांगतोय आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ सप्टेंबर दोन हजार चोवीस साठी पुरुष खेळाडू आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं कामिंदू मेंडीस जर तुम्हाला असं विचारलं आयसीसी वुमन्स प्लेअर ऑफ द मंथ तेव्हा योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी टॅमी बुमॉन्ट असं त्यांचं नाव असणार आहे क्लिअर सप्टेंबर दोन हजार चोवीस साठी त्यांना हा किताब देण्यात आला आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस साठी कोणाला देण्यात आला तर दुनित वेल लागे आणि हर्षिता समर विक्रम तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे पहा हे जे काही कामिंदू मेंडीस आहेत दुनित वेल लागे आहेत आणि हर्षिता समर विक्रम आहेत हे सगळेच्या सगळे श्रीलंका देशाचे खेळाडू आहेत बरोबर आणि पर्याय क्रमांक बी जे होते या ठिकाणी टॅमी बिमॉन्ट ते या ठिकाणी इंग्लंड देशातील महिला खेळाडू आहेत याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही पुढचा प्रश्न भारताचे एक्कावन्न क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जस्टिस म्हणजेच न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची या ठिकाणी एक्कावन्न नंबरच्या या ठिकाणी सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ते पदभार स्वीकारणार आहेत ते तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होतील सध्या त्यांचं वय या ठिकाणी चौसष्ट वर्ष चालू आहे सहा महिने कार्यकाळ त्यांचा फक्त राहणार आहे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर हरिलाला कानिया एकोणीसशे पन्नास लेटेस्ट सांगायचं सा म्हटलं तर अठ्ठेचाळीसावे सरन्यायाधीश होते एम व्ही रमन्ना एकोणपन्नासावे सरन्यायाधीश होते न्याय न्यायाधीश ललित आणि पन्नासावे सरन्यायाधीश आहेत डी वाय चंद्रचूड आणि एकावन्न एक क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण बनले या ठिकाणी न्यायमूर्ती संजीव खन्ना असं त्यांचं नाव आहे लगेच काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष बनले आहेत नोएल टाटा डब्ल्यू एच ओ दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष बनले जे पी नड्डा वैद्यकीय सेवा नौदलामधील नवीन महासंचालक बनले आहेत कविता सहाय्य नाटोचे चौदावे सरचिटणीस बनले आहेत मार्क रुटे अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले आहेत डॉक्टर तारा भवाळकर भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख बनले आहेत परमेश शिवमणी महिला आयोगाच्या अध्यक्ष या ठिकाणी बनले आहेत रुपाली चाकणकर आणि भारताचे एक्कावन्न क्रमांकाचे सरन्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना पुढचा प्रश्न मेरा हौ चोंगबा दोन हजार चोवीस टिंबटिंब मध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए मणिपूर राज्याच्या अंतर्गत हा या ठिकाणी एक ॲन्युअल फेस्टिवल असतो वार्षिक उत्सव असतो तो, तो या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे मेरा हाऊ चौकबा हा डोंगर आणि दऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायांमधील सौहार्दपूर्ण संबंध दृढ करण्यासाठी वार्षिक उत्सव आहे जो की या ठिकाणी दरवर्षी साजरा केला जातो मणिपूर ज्या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला ला झाली मुख्यमंत्री आहे एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे इम्फाळ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपई मुख पुढचा प्रश्न हिंदू कॅलेंडरनुसार वाल्मिकी जयंती अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते यावर्षी टिंबटिंब रोजी देशभरामध्ये वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली आहे पर्याय क्रमांक डी सतरा ऑक्टोबरला यावर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देशभरामध्ये महर्षी वाल्मिकी यांना आदी कवी किंवा संस्कृत भाषेतील पहिले कवी या ठिकाणी म्हणून देखील ओळखलं जातं क्लिअर पुढचा प्रश्न आय सी सी हॉल ऑफ फेम दोन हजार चोवीसमध्ये तीन नवीनतम समावेशी खेळाडूंची नावे काय आहेत तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए ॲलिस्टर कुक पर्याय क्रमांक बी नीतू डेव्हिड आणि पर्याय क्रमांक सी ए डे विलियर्स या तिघांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आय सी सी हॉल ऑफ फेम दोन हजार मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतीय नियमबाद सोनम उत्तम मस्करने दिल्ली येथे एफ विश्वचषक दोन हजार चोवीस फायनलमध्ये महिलांच्या टिंबटिंब मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे तर दहा मीटरच्या एअर रायफल स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे आणि सुवर्ण पदक चीनच्या युटिंग हुआंगने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेला आहे शेवटचा प्रश्न केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी टिंबटिंब येथे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचे उद्घाटन केलेले आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विशाखापट्टणम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी जयंत चौधरी यांनी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचे उद्घाटन केलेले आहे एक पॉइंट लिहून घ्या जाता जाता आंध्र प्रदेशातील तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा विस्तार करण्यासाठी अधिक मार्ग निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी हे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे ओमार अब्दुल्ला नायब सिंग सैनी अतिशय मारले ना की सुरेंद्र चौधरी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे